एकदम आवाज शांत ठेवायचे, बडबड करायची नाही. नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत आहात ना मंडळी? मी माझ्या फॅमिलीसोबत जात आहे ताडोबाला आणि माझा हा प्रवास आजचा होणार आहे दुरांता एक्सप्रेसनी. तर चला मंडळी, चला. ट्रेन सुटणार आहेत, 5 मिनिटं बाकी आहे ट्रेन सुटायला. आमचे टूर ऑर्गनायझर आहेत द जंगल डे वाईल्ड लाईफ सफारी. तर चला मध्ये जाऊया. या आई बसले आहेत, ओवी बसली आहे वरती. ओवीने वरची जागा निवडली आहे आणि तू वरतीच बसणार आहे ना, आणि वरी वरतीच तू झोपणार आहेस ना, खाली नाही येणार आहेस ना? मी शिशुकडे. अच्छा ठीक आहे. आणि माझ्यासोबत आहे जंगल डेनची पूर्ण टीम. मी श्वेता कदम, हा राहुल पाटील आणि कंपनी आम्ही दोघं मिळून चालवतो गेली 7 वर्ष. हा गौरव आणि ही सोनाली टीम मेंबर्स आहेत. सगळे आम्ही एकत्र मिळून काम करतो. सो होप आपण आता ताडोबाला मजा करूयात. हा पहिला प्रवास आहे ट्रेनचा, आईंचा, म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीचाच. नाही तर ट्रेननी आमचा प्रवास शक्यतो होतच नाही. एक्सप्रेसचा प्रवास आणि ट्रेन सुरू झालेली आहे, ट्रेन सुटलेली आहे. अरे कुठून दिसेल, कुठून दिसेल? आपल्याला बाहेर जावं लागेल ट्रेन पाहायला. ओबी आता काय करणार, तू तर वरती आहेस, तुला पाहायलाच नाही मिळणार खालचं काही. अच्छा इसी में से मजा लोगी. तू इथे बस ना. आता नुकताच आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही डबा आणला होता आईनी, पापडीची भाजी. येस, आम्ही पापडीची भाजी आणि चपाती, थेपले आणि बटाट्याची भाजी आणली होती आई ताईंनी, फ्राईड राईस, चपाती आणि मस्त जेवण झालेलं आहे. आता किती वाजलेत, किती वाजलेत, घड्या 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 किती गेले, 10:15 वाजलेत. पण अशी झोप नाही येत आहे. ओवीची कसरत चालू आहे, वर खाली खाली वर वर खाली. म्हणजे आता ते जेवण पुन्हा एकदा पचवेल आणि मग पुन्हा तिला भूक लागेल असा. आता मी चालली आहे ओवीकडे. अच्छा तुम्ही ओवीकडे जाते का? ते कॅमेरा जर शूट झालं आणि मी पडली तर. सगळे झोपलेत आजूबाजूला, हे बघा सगळे झोपलेले आहेत. हा आणि आम्ही फक्त इथे जागे आहोत, इथे पण झोपले. इथे फक्त एक छोटं बाळ आहे, तेवढं फक्त जागे आहे, बाकी सगळे झोपलेले आहेत. आणि हे जरा जास्तच बोलणार बाळ आहे, त्यामुळे ह्याला काही झोप नाही येणार आज असं वाटतंय. हे बघा पूर्ण काळोख आहे, सगळे झोपलेले आहेत आणि ह्याला असे पडदे आहेत. तर ही आहे 2 टायर AC. आता मी बाहेर निघते इथे. इकडनं मेन डोर हा बंद आणि विजेचा आवाज झाला, ढगांचा आवाज झाला एकत्रच. इंडियन वॉटर टॉयलेट आहे आणि वेस्टर्न टॉयलेट आहे आणि इथे पण एक बाहेर बेसिन आहे. ही बघा पुढे दाने. आई भीती वाटते? नाही भीती नाही वाटत. तो आता जेवले ना, आता जरा शतपावली कर. शतपावलो हा करा ना, असं गाडी चालते ना, असं असं पुढे पडली भीती वाटते झोपल्यात पडण्याची. हा कसं वाटत तुम्हाला जरा ट्रेनचा प्रवास कसा, त्रास वगैरे काही जाणवतोय का तुम्हाला? नाही 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 ना, जेवण झाली, गोळ्या घेऊन झाल्या, आता झोपायचं. असे होते गप्पा चालू आहे दोघींच्या आणि ते आता आमच्या गप्पा रंगतील थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर मग एक करून झोपू आम्ही. बरोबर ना, यांना रात्री जागायची सवय आहे, त्यांचं लहान बाळ आहे म्हणून. हो तुम्ही नाही ना जागा, तुला पण झोपाली आहे ना? ओवी सगळ्यांना झोपाली आहे, चल झोप तू पण. गप्पा भरपूर झाल्या, आता झोपायला हवं कारण सकाळी लवकर उठायचंय, जास्त वेळ झोपून नाही राहायचं. किती वाजता पोहोचणार आपण? 7:30 पर्यंत आणि आम्हाला झोप नाही मिळणार आहे. तर आता मी तुम्हाला सकाळीच भेटते. शुभ सकाळ मंडळी, सकाळ झाली आहे आमची, ब्रश पण करून झालेलं आहे, फ्रेश वाटते आता मस्त. झोप काही रात्रभर लागली नाही कारण पहिल्यांदाच ट्रेनचा प्रवास होता आमचा. 8:15 वाजलेत, आता ट्रेन थांबे स्टेशनला. कसं वाटलं तुला रात्रभर ट्रेन मध्ये, झोप आली की नाही सांग जरा? जागी होती, वरती झोपलेली. त्याच्यानंतर मग खाली आली. हम चले बहार में, खुशियों के उड़ान में, हम क्या कहे. आई 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 ओव्हर एक्साइटमेंट मध्ये आई ना मागेच विसरले. चला चला श्वेता. हाय ओबीसी. हाय.
श्वेता तर आपल्याला किती वेळ लागेल पोहोचायला? 2 तास लागतील काय? गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय। मंडळी आपण नागपूर मध्ये आहोत आणि जर नागपूर मध्ये येऊन रामजी श्यामजी यांचे पोहे नाही खाल्ले तर क्या खाया? तिथे खास करून सगळेजण तर्री पोहे खाण्यासाठी येतात। मी मागवले आहेत तर्री पोहे, ओवीसाठी समोसा, आईंसाठी देखील। आणि बघा याच्यात आहेत पोहे, ही आहे तर्री आणि खाली आहेत कांदे पोहे। फर्स्ट टाइम खाते आयुष्यामध्ये तर्री पोहे। स्पायसी आहे, झणझणीत तिखट असे तर्री पोहे खाऊन मजा आलेली आहे। घाम आलाय बघा डोक्यावर, नाकातून पाणी यायला लागलंय। काय कसे होते कांदे पोहे? छान होते, मला तिखट नाही जमत ना, मी आपले साधे कांदा पोहे घेतले आणि चहा घेतला। चला पुढचा प्रवास सुरू करूया। आता वेलकम टू बियॉन्ड स्टे मोवा टोला। चला आलो तर आम्ही रिसॉर्ट मध्ये। आता आम्ही आता नुकताच इथे पोहोचलेलो आहोत, तर अगोदर आपण रूम टूर करूया, ठीक आहे? चल चल काय, आणि ओवीला टायगरची नखं दिसलेली आहेत, कुठे आहेत? ही बघा ओवीला टायगरची नखं दिसलेली आहेत। या मध्ये या, चला शोधूया, चला टायगरला शोधूया। पहिले इथे दाखवूया, इथे या बघा, मस्त सोफा आहे, मोठाच्या मोठा असा बेड दिलेला आहे, एक एक्स्ट्रा बेड पण आहे, आणि इथे बसून काम करण्यासाठी हे छानसं टेबल आहे। बघा हा डोअर पण आपण उघडू शकतो त्या साईडला बाहेर जर जायचं असेल तर। आणि इथे बाथरूममध्ये, हां चला चला, नाही दिसला का टायगर? ओके मग आता बाथरूममध्ये पाहूया। बाथरूम मस्त मोठं आहे, स्पेशियस आहे। अरे बापरे किती मोठा बाथरूम आहे ओवी, हे बघ तुम तो नाच सकता है यहाँ। मोठ्याच्या मोठा वॉशरूम, टॉयलेट बाथरूम मोठा आहे। नहीं फैन भी रखा है देखो बाथरूम के अंदर, फैन भी है। आणि हे आहे कपाट, कपाट मोठा आहे ओवी, म्हणजे तुझे सगळे कपडे राहतील। फ्रीज आहे, फ्रीज मध्ये कोण टायगर असेल? असं कसं लपेल फ्रीज मध्ये? बघ बरं लपलाय का बाहेर निघले? नाही नाही लपलाय, हो नाही लपलाय। आमचं सामान आलेलं आहे, द्या इथे ठेवून द्या, मी नंतर लावते। फ्रेश होतो, फ्रेश झाल्यानंतर मी जेवायला जाणार आहोत, जेवून झालं की जंगल सफारीसाठी निघणार आहोत। आता मी निघालो जेवायला, कॅब घेतलेली आहे, सगळी तयारी करूनच जातो आहे। जेवून झालं की आई तिथून डायरेक्ट निघायचं, नाही नाही आता परत काय करायला यायचं। टोमॅटो काकडी घेतलेली आहे, पापड घेतलेला आहे, पनीर मसाला, आलू मटर, डाळ आहे, राईस आहे, शेवयांची खीर आहे ही बघा, वा, आणि चिकन आहे। चपाती तिथे आणून देतात टेबलवर, पटापट जेवायचं आहे आणि आम्हाला निघायचं आहे आता। छान बनवलं चिकन, चला आता जेवणच भेटते। श्वेता आता आपण कुठे जाणार आहोत? एक्झॅक्टली आपण आता अलिजनचा गेटला जाणार आहोत, जे ताडोबाचं बफर झोन आहे। तिथे 6 प्रकारचे टायगर दिसू शकतात, 6 नावं आहेत त्यांची। आपण प्रयत्न करूया की आपल्याला जास्तीत जास्त टायगर दिसावे, तर लेट्स सी, होप फॉर द बेस्ट। गणपती बाप्पा मोरया। चला कसं वाटतंय? मस्त, उन्हाची मजा घेतो। पावसाचा विचार करून आलेलो, उन्हाची मजा घेतो।
आता इथे गाड्या लागलेल्या आहेत, आता आम्ही मध्ये जातोय अलिजांचा गेट कडून। चला, माझं नाव किशोर कुंभरे, मी तुमचं गाईड आहे। तसं आता आपण पर्यटनाला सुरुवात करूया। अलिजांच्या गेटला म्हणजे 50 किलोमीटर टुरिझम काढलेला आहे। याच्यामध्ये याच्यामध्ये एकूण 6 टायगर्स आहे। याच्यामध्ये 5 मोठा टायगर आणि 1 छोटासा बच्ची आहे 7 महिन्याचा। याच्यामध्ये सुरुवात म्हणतो तर बबली फिमेल टायगरचा एरिया आहे, यानंतर आपलं झरना फिमेल टायगरचा एरिया आहे, यानंतर आउट एरियामध्ये भानुश्री नावाची फिमेल टायगर्स आहे, आणि हा पूर्ण एरिया म्हणजे मोगली छोटा मटका नावाचा एक मेल टायगरचा एरिया आहे पूर्ण, आणि आउटर एरियामध्ये मोगली मेल टायगरचा एरिया आहे। बस नाही, दोनही मेलच आहे। हा पुढचा पण मेलच आहे, त्याला पंख त्याचे लहान आहे, त्याच्या हनुमान लंगूर आहेत। हनुमान लंगूर मेलचीच गँग आहे पूर्ण। वाईल्ड बोर आहे, रानडुक्कर हे आपलं पूर्ण म्हणजे खाना शोधत आहोत। इथे नाही का जे काही मिळते कंदमुळे वगैरे, हे वगैरे जो मेल वगैरे राहतात त्याला याला सुडे नाही, जो मेल राहतो नाही का त्याला सुडे राहतात। हे निलगाय फिमेल आहे, निलगाय मेल आहे, हा म्हणजे ब्लू कलरचा। याच्या फिमेल जो राहते ते आपली ब्राऊन कलरची राहते फिमेल। हे रामाजीचं मंदिर आहे, ते पूर्ण रामजी मग देवस्थान आहे, तीर्थक्षेत्र पाईन हे पूर्ण एक वरती इकडे शंकरजीचं मंदिर आहे तिकडे, आणि वरती भंतजीचं मंदिर आहे। तिथे लेपटने इकडे 2 वर्षापूर्वी इथे लेपटने एका माणसाला मारलं होतं इथे दुकानदाराला, त्याच्यामुळे थोडंसं हे पार्क बंद केलं होतं त्याच्यामध्ये, आणि वरती पण भंतजीचं एक मारलं होतं, ध्यानमध्ये बसलेलं होतं, त्यानं पण लेपटच मारलं होतं ते, तर म्हणजे थोडंसं बंद केलं होतं। आज ह्याच एरियामध्ये टायगर पण आलेले आहे मेल फिमेल। वाघ शोधतोय, वाघ शोधतोय, अजून मिळालेलं नाही आहे। वाघ शोधतोय, रॅली आम्ही वाघ शोधतोय, मनापासून वाघ शोधतोय। दिसेल असं वाटतंय आम्हाला। दोन आहेत तिकडे, एक किती वेळामध्ये दिसणार आपल्याला? आपण 6 च्या आधी तरी बघायलाच पाहिजे। 5 वाजल्यापासून पाहतोय वाट, 5 4 वाजल्यापासून पेशन्स 3 तास वाट पाहायची आहे। आवाज आलाय मगाशी पण तरी माहिती नाही, बघू। आता काही क्षणापूर्वीच आम्हाला कळालं की इथे चहा मिळतो आणि तोही कोरा चहा मिळतो, मग नाही कसं म्हणायचं। चला वाघ बघूनच जाणार आज, 7 वाजेपर्यंत बघायचं आणि मग जायचं। पण तो रागावलाय वाटत, रागवलाय का, निघत नाही तो, येईल जंगलामध्ये बसून चहा प्यायला मजा येते ना। ओवीने गाडी चेंज केलेली आहे, तू त्यांच्या सोबत जाणार ना आता? आता बघ ग्रे कलरचं तू मॅच पण केलंयस त्यांना टी शर्ट। बाय ओवी, जोपर्यंत मिळत नाही फिरवत राहायचं, गेटच्या बाहेर निघेपर्यंत चान्स घ्यायचा। मला टायगर ग्राउलिंगचा आवाज आलेला आहे म्हणून आम्ही आता सध्या वेट करतोय इथे, होपफुली टायगर 10 मिनिटात बाहेर येईल। एकदम आवाज शांत ठेवायचे, बडबड करायची नाही, अजिबात नाही। बघा सगळे पटापट उभी राहिले कॅमेरा घेऊन, सगळे एकदम असे तयारीमध्येच आहे, कधी बाहेर येतो आणि कधी फोटो कॅप्चर करतोय, कधी व्हिडिओ काढतोय। हे बघा कॅमेरा घेऊन उभीच राहिली आहे, एकदम सायलेंट आहेत। ओवी नाही आमच्यासोबत, ओवी दुसऱ्या गाडीमध्ये गेली आहे, आणि जर तिला कळालं की आम्हाला वाघ दिसला मग ती घरी जाऊन चालू करेल। दोन तास वाट पाहिली, हा काय बाहेर आला नाही, ह्याच्या काय मीटिंग संपत नाही, आता कुठे जायचं? सर आता कुठे चाललोय आपण? गाडी टाकली जरा म्हणून मी जरा जास्तच वळली। हिरोचं नाव काय होतं? हिरोचा छोटा मटका आणि हिरोईन झरनी आणि छोटा मटकाला बघायला गेलो। छोटा मटका सूर आहे तो। अच्छा, हा छोटा मटका सूर आहे, पण काय आम्हाला मिळालेला नाहीये तिकडे। आता आम्ही दुसरीकडे जातोय, बबलीला भेटायला चाललोय। तू बोलत होता की दिखेगा बहुत एक अंतर आ रहे, मग तो गाईड ड्रायव्हर बोलले ओ साहेब नाही येते कोणी। नाही बबली भेटली, नाही मटका भेटला, नाही तारा भेटली, कोण नाही भेटलं। आता आम्ही घरी चाललो, आता उद्या शोधूया
बबलीला है ना, मटकाला मटका सुरला बघायचं उद्या बघूया ना सुन. आता आपण हॉटेलला जाऊनच भेटूया. मंडळी जेवण झालेलं आहे, जेवण खूप छान होतं आणि आता उद्या सकाळी भेटूया कारण उद्या सकाळी आमची दुसरी सफारी आहे. आता गुड नाईट, स्वीट ड्रीम, टाटा, बाय बाय.